निपाणी वेस इथं छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारायचा आहे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतेवेळी लागलेल्या त्यावेळच्या कागदपत्रांची फाईलची मागणी केली होती ती देण्यासाठी प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ -ताल करत आहे यासह अन्य कामासाठी प्रशासनाचं सहकार्य मिळत नाही मुख्याधिकारी आणि अधिकारी म्हणजे नगरपालिका कारभार नव्हे पदाधिकाऱ्यांचा यामध्ये विचार झाला पाहिजे तसं न झाल्यास कोणताही मुलाहिजा न ठेवता प्रसंगी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळं ठोको सत्ताधारी पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहात असं ठणकावलंय कागलपालिकेची सर्वसाधारण सभा बावीस विषयांवर बोलवण्यात आली होती अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी टीना गवळी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर उपस्थित होते विषयपत्रिकेचं वाचन अभिजित गोरे यांनी केलं विविध विकासकामांसाठी शाहू नगर वाचनालयात सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती दिवाळी सण आणि गहिनीनाथ उरूस असल्यानं या सभेत वादावादी उणेदुणे काढायचे नाहीत सभा शांततेत झाली पाहिजे असं विरोधी पक्षनेते विशाल पाटील यांनी सांगितलं सन दोन हजार दहामध्ये हद्दवाढ झाल्यानं शिवारात बांधलेल्या झोपड्या किंवा तात्पुरता निवारा घर ज्यांना नगरपालिकेच्या सोयीसुविधा नाहीत अशा मिळकतधारकांचा कर कायमस्वरूपी रद्द व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न चालू आहेत असं उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी सांगितलं यावेळी चंद्रकांत गवळी विवेक लोटे सुरेश पाटील विजया निंबाळकर सतीश घाडगे प्रवीण कदम मंगल गुरव आदींनी चर्चेत सहभाग घेतला